वजस्तंभ आलेखावरील प्रश्न क्रमांक 2 आहे. तुकडी बी मध्ये मुलींची संख्या किती आहे? पर्याय दिलेले आहे 15 30 25 आणि 20. तर आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुकडी बी च्या स्तंभाचं निरीक्षण करावं लागेल. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तुकडी बी मध्ये मुलींची संख्या विचारलेली आहे. एकूण स्तंभामध्ये मुलं आणि मुली एकत्रित दर्शवलेले आहेत. म्हणून आपल्याला तुकडी बी मध्ये मुलींची संख्या शोधण्यासाठी एकूण विद्यार्थी आणि या एकूण विद्यार्थ्यांमधून आपल्याला मुलांची संख्या वजा करावी लागेल. पण तुकडी बी च्या स्तंभाचं ज्या वेळेस आपण निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की तुकडी बी मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे इथे 55 वजा त्यातून आपल्याला मुलांची संख्या वजा करायची. त्यामध्ये लाल रंगाने दर्शवलेला जो भाग आहे तो मुलांसाठी आहे. इथे मुलांची संख्या दर्शवलेली आहे 35. आपण लिहिलेलं आहे इथे की एकूण विद्यार्थी संख्या वजा मुलांची संख्या. एकूण विद्यार्थी आहेत 55, मुलांची संख्या आहे 35. म्हणून ज्यावेळेस आपण हे वजा वाक्य करतो आपल्याला उत्तर या ठिकाणी येतं 20. पर्याय आपण ज्यावेळेस विचार करतो पर्याय क्रमांक 4 आहे आपला 20. इथे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. म्हणून इथे आपल्याला चौथ्या क्रमांकाचं जे वर्तुळ आहे ते आपल्याला या ठिकाणी रंगवणं अपेक्षित आहे.